हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा। तर उद्या आहे शिवरात्र, महाशिवरात्री, आणि आमच्या इथलची फर्स्ट महाशिवरात्री आहे जी आम्ही मंदिर बांधलंय त्यातली, तर तीच तयारी चालू आहे। तर उद्या शिवरात्र आहे, उद्या वेळ मिळणार नाही बरं सकाळ, कारण लवकरच म्हणजे सकाळी पहाटे मी म्हणते 5 वाजल्यापासूनच इथे पूजेसाठी लगेच सगळे लोक येतील। म्हटलं मग एवढ्या सकाळ सकाळी रांगोळी ते डेकोरेशन काही होणार नाही, कारण कळस पूजा पण बाकी आहे ना आमची, कळस पूजा पण बाकी आहे आणि ब्राह्मण काका पण लवकर येतील, कारण की आमच्या कळसाची आणि नागाची वगैरे पूजा राहिलेली आहे तर ती करून घ्यायची उद्या। आणि मग बघा आता रात्रीचे वाजले 12:30, 11:30 झालेत आणि आम्ही इथे मंदिराची सफाई पुन्हा डेकोरेशन चालू आहे मंदिरामध्ये। खूप छान तोरण वगैरे काही इथं चालले, कारण संध्याकाळीच पॉसिबल होतं, दिवसा मुलं काय करून देत नाहीत, मध्ये मध्ये करतात आणि त्रास देतात खूप। तर पहा सगळ्या मंदिरामध्ये अशा पद्धतीच्या माळा मी लावून घेतल्या, तर व्हिडिओ घ्यायला जमला नाही, मी वरती चढलेली आणि ताई मला हेल्प करत होती हातात द्यायला, हा कळस आणून ठेवला उद्यासाठी मंदिरावरती स्थापन करण्यासाठी, देवाची भांडी वगैरे सगळं काही स्वच्छ करून सगळं ठेवलंय पहा आम्ही आता, सकाळी एवढं काही टेन्शन राहणार नाही आणि मंदिर आज खूप छान दिसायला लागली डेकोरेशन झाल्यामुळे। बाहेरून पण खूप छान दिसतंय, बाहेरून दाखवते मी हे बघा आमचा नंदी किती छान आहे, खेळता नंदी म्हणते त्याला, जो असा पाय असतो ना माग पुढं त्याला खेळता नंदी म्हणतात। आणि आज दरवाजा सुद्धा बसवलाय, हा पॉलिश वगैरे करून दरवाजा पण रेडी आहे, एंट्रीला बघा असं सजवलंय। दरवाजा राहिला होता आमचा तर तो पण झाला, सगळं इकडे साफसफाई वगैरे करून बाकी सगळं मंदिर झालंय काम, म्हणजे कलर राहिला होता ज्यावेळेस पूजा होती त्यावेळेस कलर राहिला होता, पण आता सगळं कम्प्लीट झालंय फायनली। आणि उद्या सकाळ सकाळ मग सगळे लोक सुरू येतील, 5:30-6 वाजल्यापासूनच पूजेला सगळे यायला सुरू होतील, आणि मग कधी करायचं म्हटलं मग नाही का, त्याच्यामुळे म्हटलं मग आताच करून घ्यावं। आणि भंडारा सुद्धा आहे उद्या खिचडीचा वगैरे, तर बघा आमचं मंदिर किती छान दिसतंय, अगदी दिसत लागण्याजोगा, आणि घर दिसत लागत आणि घरचे तिकडे सामसूम झालेत सगळे, आमचं दोघी बहिणींचा इथं चाललाय बाजार, आम्हाला काही दोघी एकत्र असले त्याच्यानंतर नंतर 12 काय नाही काय काय आम्हाला टायमिंग पत्ता नाही चाललं कामामध्ये, एकदा काम करायला सुरू झालं की स्टॉप होत नाही, तर आम्ही मग काही असो जोपर्यंत कम्प्लीट होत नाही ना चेन नाही पडत, मग रात्रीचे 2 वाजू 3 वाजू आम्हाला टायमाचं भान नाही राहत, मग काम कम्प्लीट झालं पाहिजे, बाकी काही घेणं देणं नसतं आम्हाला, मग ते कितीही वाजू पर सकाळ उजेड कवाय ना, मग फक्त दोघी बरोबर पाहिजे, हळूच उचल ग सगळं। आता छान असं मंदिर खूप म्हणजे मस्त दिसायला लागले, पहा ना बाहेरनंच किती छान दिसतंय, खूप सारे फुलं आणून ठेवले तर साहेबांनी, तर मस्त अशी पिंड फुलांनी छान सजवणार आहोत उद्या सकाळ सकाळ। तर हा याच व्हिडिओमध्ये पुढचं सुद्धा पूजा वगैरे होणार आहे, तर व्हिडिओला कंटिन्यू राहा, कारण 2-2 ब्लॉग बनवायचे म्हणल्यानंतर याच्यातच आपण कंटिन्यू घेऊयात महाशिवरात्रीचा ब्लॉग। तर 12 वाजले तरी आमचं इथं मंदिरातलं काय आवरा ना, स्वतःची इकडं रांगोळी काढायचं काम चाललंय आता खऱ्या अर्थाने, म्हणजे 12 च्या नंतर खऱ्या अर्थाने महाशिवरात्र सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीची, आणि आमची पण मस्तपैकी तयारी त्याच टायमाला झाली। आणि आमचा ध्रुव आहे ना मधनच उठून आला, मम्मी शेजारी नव्हती तर रडायला लागला, तर इथं त्याला मी मांडीवरती घेऊन बसले, हे बघा मांडीवर झोपलाय आणि स्वतः इथं गाठती रांगोळी, कारण त्याला पण बेडरूम मध्ये अचानक उठला तो आणि मग मम्मी कुठं गेली म्हणून रडायला लागला, वरनच आवाज द्यायला लागला, तर मग त्याला घेऊन आले मी आणि इथं तो मांडीवरती झोपलाय, आणि इकडे चाललंय आमचं काम, मग आता एकीने मांडीवर घेऊन बसायचं आणि एकीने करायचं म्हणल्यानंतर थोडासा वेळच लागल, काही नाही आता रांगोळीच राहिलेली आहे, बाकीचं झालंय मग सकाळी डायरेक्ट आवरून पूजेलाच बसायचं। पण खऱ्या अर्थाने सकाळचीच म्हणा, सकाळ सकाळ सगळ्यात पहिले सगळीकडच्या पेक्षा आपलीच प्रथम तयारीच म्हणायची, हा सुरू झाली आमचीच, कारण महाशिवरात्र सुरू झाली 12 वाजून गेलेत ना। तर गुड मॉर्निंग, तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 9:30, ब्राह्मण काका आलेले आहेत आणि आमची चाललेली सगळ्यांची गडबड, तर ताई आणि दाजी पूजेसाठी बसलेले आहेत, सकाळी मॉर्निंगला पूजा वगैरे मंदिराची म्हणजे मंदिर वगैरे धुवून वगैरे घेतलं आणि मग नॉर्मल पूजा केली, कारण नंतर ब्राह्मण काका करणार होते, आणि आज आहे कळस पूजा, मंदिरावरती जो कळस बसवला नव्हता तर तो आज बसवणार आहेत, आणि नागदेवताची पूजा सुद्धा होणार आहे। तर ताई तिकडे बिझी आहे पूजेसाठी बसली आहे आणि इकडे मग मी बाकीचं पाहत होते, आता मीही चाललेली आहे मंदिरामध्ये, तर पाहू आता काय कशी कशी पूजा चालली आहे,
आणि प्रसादासाठी मस्त अशी खिचडीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर आचार्य येऊन खिचडी वगैरे बनवतात. तर किती किलोची खिचडी आहे पाहू आपण आता. तर सकाळपासून एवढी गडबड चालली होती ना, खूप धावपळ झाली, पूजेचे सामान जमा करणं हे ते, म्हणजे भरपूर त्यामध्ये. मग सकाळची पूजा घ्यायला जमलं नाही आणि ताई बिझी आणि मी पण बिझी. तर दोघींनी व्हाईट साड्या घातल्यात आणि आज शुभ रंग तुम्हाला माहिती महाशिवरात्रीचा व्हाईटच असतो. तर चला आता मंदिरात जाऊन पाहूया ती. तर मस्तपैकी इथं खिचडीची तयारी झालेली आहे बघा. मिरचीचा ठेचा, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, इकडे बटाटे वगैरे सोलायची तयारी चाललेली आहे. आणि 22 किलोची तब्बल खिचडी बनवणार आहे आज. आणि इकडे शेगडी वगैरेची व्यवस्था आणि प्रसादासाठी केळी वगैरे सुद्धा आणून ठेवलेली आहेत. आणि आतमध्ये चाललेली आहे पूजा. तर आमचा मंदिराचा व्यू असा दिसतोय. नैवेद्यार्थे यथा लब्ध नैवेद्यम निवेद्यामि ओम. मुखवासार्थे बीटकं भोगी वरदां समर्पयामि. सर्वोपचारार्थे सगळ्यांनी नमस्कार करा. नमस्कारं करोमि. देवाला वाजलेलं बेलाचं पान फूल जे काही आहे ते सगळं काढून घ्या. आपापल्या कपड्यात लावून शेणात त्याच्या हातात देत चला. हरे हे ओम. यांची पूजा चालली तोपर्यंत आपण पाहू 22 किलोच्या प्रमाणात खिचडीला किती काय काय प्रमाण लागत आणि अगोदर कशा पद्धतीने खिचडी परतवतो. मिरची टाकल्याच्या नंतर लगेच शेंगदाण्याचा कूट टाकलाय त्यांनी, म्हणजे खिचडी चिकट वगैरे नाही व्हावी म्हणून. याची मस्त मेथड आहे. अगोदर साबुदाणा नाही परतून घेत, फक्त शेंगदाणे आणि मिरचीच परतून घेत आहेत. आणि 22 किलोच्या खिचडीला 12 किलो बटाटे आणि 10 किलो शेंगदाण्याचा कूट असं प्रमाण त्यांनी घातलेलं आहे. तर परत शेंगदाणे आणि लाल मिरची मस्त पैकी लाल परतून पुन्हा काढून घेतली आणि आता साबुदाणा परतणार आहेत ना याच्यामध्ये. पाहू आता यांची मेथड कशी मोकळी खिचडी होण्यासाठी. छान मेथड आहे ही. चिखल वगैरे नाही होत अशा पद्धतीने केलं तर. आणि इकडं यांचं चाललंय साबुदाणा मोकळं करून घ्यायचं काम. आता हाताने मोकळं करावं लागतं ना. अपानायो स्वाहा व्यानायो हि चंद्रा आरती वारु तर मस्त पैकी खिचडीचा मस्त पैकी सगळे जण लाभ घेत आहेत प्रसादाचा. आणि एकदा त्यांनी परतवली आहे आणि दुसऱ्यांदा 2 वेळेस परतवता येते. सगळ्याजणी इथं खिचडी एन्जॉय करतात. एन्जॉय करता करता इथं गाणे म्हणण्याचा कार्यक्रम चाललेला आहे ना. आता आजीबाई मस्त पैकी गाणं म्हणणार आहे. म्हणा लवकर. तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा हे भोळ्या शंकरा अरे गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले ते बसे मग पाळा हो अरे गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले ते बसे मग पाळा हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
ए भोळ्या शंकरा। तर दिवसभर मस्त अशी पूजा वगैरे झाली आणि आता सगळ्या इथं केळी वगैरे उरल्या, खिचडी पण बरीच उरली। हो मग काय, आणि संध्याकाळी भजनी मंडळी वगैरे पण येणार आहेत त्यांच्यासाठी पण, आणि अजून बरेच म्हणजे गावातले माणसं राहिलेली आहेत तर त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे। बरीच आहे ना। आज खऱ्या अर्थाने आमचं मंदिर खूप छान म्हणजे सजलंय आणि खऱ्या अर्थाने शोभा आलेली आहे, कारण की स्थापना झाल्याच्या नंतर कळस वगैरे नव्हता बसवला, त्याच्यानंतर नाग देवता वगैरे आणि कलरिंगचं थोडं काम चालू होतं, त्याच्यामुळं मंदिराला मंदिर पण नव्हतं, तर त्याच्यामुळं आज ती पूर्ण इच्छा पूर्ण झालेली आहे, मंदिर खऱ्या अर्थाने परिपूर्ण झालेलं आहे। तर आज बघा किती सुंदर असं दिसते आमची पिंड आणि मंदिर सुद्धा बाहेरनं पण सगळं पण, तर मन अगदी खुश झालेलं आहे। तर हा होता आमचा एक शिवरात्रीचा स्पेशल असा मस्त असा ब्लॉग। तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।